मी स्वतःच व्हिडिओच्या शॉपला भेटलो आहे किंवा तिथं जाऊन बघितलं आहे. कमीत कमी 199 पासून ते 1000 आतच कपडे तुम्हाला भेटले जातात. सर्व व्हिडिओची मी इंटरनेटवर सुद्धा खूप सारी माहिती काढली असता बघितलं की त्यांचे जे स्ट्रक्चर आहे ते एकदम लहान आणि एकदम कमी ह्याच्यामध्ये जागेमध्ये असे ठेवले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आरसे आहे जेणेकरून तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी दिसतो असं रिफ्लेक्ट होऊन वाटतं की इथं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, पण तसं काय नाही. परंतु कमी झुडिओ हे नाव तुम्ही ऐकलंच असेल, जसे डी मार्ट, रिलायन्स, स्मार्ट बजार अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, तसंच आता एक नाव घुमतंय ते म्हणजे झुडिओ. संपूर्ण बाकी ब्रँडपेक्षा झुडिओमध्ये एकदम ब्रँडेड गोष्टी कमी दरात भेटतात, त्यामुळे अगदी वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत एकदम कॉलेजच्या नवीन मुलांपर्यंत झुडिओमध्ये जाण्यात आणि ते प्रत्येकाची पसंती म्हणून झुडिओकडे आता पाहिलं जातंय. पण हा ब्रँड इतका फेमस होण्यामागचं अगदी कारण काय आहे, ह्यामध्ये कोणता बिझनेस मॉडेल यूज केलेला आहे आणि ज्यामुळे हे एवढा झुडिओसारखा ब्रँड इतका फेमस होतो, याची कारणे आज आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या मनापासून किंवा हृदयाच्या जवळ असलेला व्यक्ती म्हणजे रतन टाटा म्हणजे टाटा कंपनीचा झुडिओ आहे हे ऐकून तुम्हाला एकदम वेगळं वाटेल. पण झुडिओ ही कंपनी टाटाचीच म्हणजे टाटाचंच प्रोडक्ट आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. ट्रेंड कंपनी तुम्ही ऐकलीच असेल. ट्रेंड या कंपनीच्या अंतर्गत झुडिओ निर्माण होतं आणि या दोन्ही कंपन्या टाटाच्या आहेत. लॅक्मेला ज्यावेळी 50% लॅक्मेचे शेअर विकले गेले त्यातून जे 200 कोटी रुपये आले त्यातूनच सुरुवात झाली आहे आपल्या ट्रेंडची. आणि त्याच्या अंतर्गत सर्वसामान्यांचा विचार करण्यासाठी किंवा सर्वसामान्यांना जरी ब्रँडेड गोष्टी मिळाव्या ह्या विचार गोष्टी किंवा याचा निर्णय किंवा ह्या गोष्टींचा एक सर्वसामान्यांसुद्धा फायदा व्हावा यासाठी ट्रेंड कंपनीने झुडिओ हे बाय प्रॉडक्ट आपलं निर्माण केलं. जसं ट्रेंड कंपनीमध्ये ब्रँडेड गोष्टी विकल्या जातात त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना आपण कोणत्या गोष्टी देऊ शकतो, तर झुडिओ अंतर्गत त्यांना कमी दरात ब्रँडेड गोष्टीसुद्धा देऊ शकतो. परंतु झुडिओची निर्माण करता करता 2017 हे साल उजाडलं. 2017 पहिलं आउटलेट बेंगळुरूमध्ये 2017 स्थापन केलं आणि झुडिओला इतका प्रतिसाद चांगला होता की एकदम पॉझिटिव्ह सर्वसामान्यांना परवडणाऱ्या ब्रँडेड गोष्टी मिळाव्या लागल्या होत्या. मी स्वतः झुडिओच्या शॉपला भेटलो आहे किंवा तिथं जाऊन बघितलं आहे. कमीत कमी 199 पासून ते 1000 आतच कपडे तुम्हाला भेटले जातात. सर्व झुडिओची मी इंटरनेटवर सुद्धा खूप सारी माहिती काढली असता बघितलं की त्यांचे जे स्ट्रक्चर आहे ते एकदम लहान आणि एकदम कमी ह्याच्यामध्ये जागेमध्ये असे ठेवले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आरसे आहे जेणेकरून तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी दिसतो असं रिफ्लेक्ट होऊन वाटतं की इथं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, पण तसं काय नाही. परंतु कमी बट स्ट्रक्चर नॉट मॅटर. जरी लहान लोकेशन असेल किंवा तिथं मी बघितलं होतं की जसं डी मार्टमध्ये रिलायन्समध्ये तुम्हाला वर्कर लोक काम करायला मिळतात की तिथं तुम्हाला गोष्टी दाखवली जातात किंवा सिक्युरिटी बघितली जाते, पण टाटा तुम्हाला एकदम दिलखुश म्हणजे तुम्ही स्वतः जाऊ शकता तिथं काही घेऊ शकता, तुम्हाला रोकटोक नाही की तुम्ही कोणत्या गोष्टी हात लावला म्हणजे की तुमच्यावर देखरेख केली जाते, म्हणजे तुमच्यावर इतका सारा भरोसा ठेवला जातो. टाटा ग्रुप इज ग्रेट. आणि मी तिथं गेलो होतो तर त्या ठिकाणी पूर्णपणे कोणी म्हणजे जास्त वर्कर नाहीत, खूप फक्त तुम्हाला काउंटरवरच तुम्हाला लोक भेटतील, ते पण कॅश म्हणजे विकत घे काही गोष्टी तुम्ही परचेस केल्या त्याचं बिलिंग करण्यासाठी. एकंदरीत मी तुम्हाला ही व्हिडिओ सुद्धा दाखवत आहे की मी कशाप्रकारे तिथं गेलो होतो, काय स्ट्रक्चर वगैरे होतं, सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवतच आहे. कमी कालावधीमध्ये झुडिओने भरपूर कमी कालावधीमध्ये टाटा ग्रुपने एकदम लहान वयोगटापर्यंत म्हणजे एकदम कॉलेजच्या वयापासून ते ऑफिसची माणसे त्याचप्रमाणे रिटायर व्यक्तीपर्यंत सर्वांना कॅप्चर केले आहे. आता कपड्यांसाठी झुडिओ हा ब्रँड कसा काही चर्चेत आला. मार्केटमध्ये डी मार्ट, रिलायन्स आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या कपड्यांच्या दुनियेमध्ये झारासारख्या कंपनी मोठ्या असतानासुद्धा ह्या झुडिओने आपलं नाव कसं किंवा आपली जागा कशा प्रकारे प्रस्थापित केली हे तर तुम्हाला मला सांगावंच लागेल. त्याचं पहिलं कारण म्हणजे किंमत. तुम्हाला कोणतीही कपडे विकत घेण्यासाठी एकदम 50 रुपयापासून सुरू होते, म्हणजे एकदम लहान कोणती तरी गोष्ट घ्यायची तुम्हाला एकदम कमी रेटपासून.
हजाराच्या आतच ब्रँडेड कपडेसुद्धा भेटतात. म्हणजे जवळपास सगळे गोष्ट तिथं ब्रँडेडच आहेत, पण तरीसुद्धा एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला ब्रँडेड गोष्टी भेटतात. विषय कसा आहे तर याच्या अगोदरची सर्वच जी कंपन्या होत्या मोठ्या मोठ्या, त्या पूर्ण रॉयल किंवा मोठ्या मोठ्या फॅमिलीला किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना ते कॅप्चर करत होते. आणि झोडिओने ह्याच गोष्टींचे लक्ष वेधले की एकदम सर्वसामान्यांसाठी कोणती गोष्ट आपण देऊ शकतो, तर त्यांना ब्रँडेड गोष्ट पण द्यायची आणि कमी दरात पण द्यायची. तर ही गोष्ट विचारात घेऊन त्यांनी झोडिओची स्थापना केली. विषय दुसरा असा आहे की ज्यावेळी 2017 साली भारतामध्ये झोडिओने उतरलं स्वतःचं ब्रँड, त्यावेळी तो टायमिंग पण बरोबर होता. त्याचवेळी सर्व भारतीयांना म्हणजे सर्वसामान्य माणसांनासुद्धा ब्रँडेड गोष्टी घालण्याची सवय लागली, म्हणजे घालण्याची एक क्रेज निर्माण झाला होता. जर समोरचा माणूस दिसतोय चकमकीत एकदम, तर मलासुद्धा ते हवं असं त्यांना वाटू लागलं. आणि तो टायमिंग परफेक्ट टायमिंग होता. आणि हीच मार्केट व्हॅल्यू झोडिओने ओळखली. आणि त्याचवेळी तो बरोबर जागे बरोबर ठिकाणी त्याने सिक्स मारला. महत्त्वाची गोष्ट अशी की ब्रँडेड गोष्टी घालण्यासाठी कन्व्हिन्स करण्यासाठी, म्हणजे कन्व्हिन्स ह्या प्रत्येक पहिल्या कंपनीने केलंच होतं. मोठमोठ्या कंपन्यांनी ब्रँडेड गोष्टींची सवय लावलीच होती, फक्त कमी दरात देणारा हा झोडिओ निर्माण झाला, त्यामुळे त्याने स्वतःला टिकवलं. झोडिओने प्रत्येक गोष्ट कमी दरात देण्याचा विचार तर केलाच आणि तशी त्याने अंमलबजावणीसुद्धा केली. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मार्केटमध्ये येण्याच्या अगोदर खूप सारा डेटा ॲनालाइज केला होता. भारतीयांना जरी काही काम नसेल तरी ते मॉलमध्ये टाइमपास करण्यासाठी जातात, मग त्यासाठी आपण लहान दुकानं तर ठेवू शकत नाही, जेणेकरून आपण नजरेत येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याने सर्व्हिसमध्ये भरपूर, म्हणजे नाहीच मी स्वतः वैयक्तिक गेलो होतो तिथं, तुम्हाला सेवा देण्यासाठी दुसरे कोणीच नाही, फक्त काउंटरवर एक कॅशियर किंवा भरपूर सारे कॅशियरच, दुसरं काहीच भेटणार नाही तुम्हाला. आणि त्यांनी सुसज्ज प्रशस्त मोठी दुकानं बनवली झोडिओ, म्हणजे भारतीयांसाठी ज्याला काही घ्यायचं नाही आहे, ज्याला टाइमपास करायचं आहे, त्यालासुद्धा संकोच होता कामाने. याचा असा फायदा झाला की ज्याला टाइमपास करायचा होता त्याला असं वाटलं की ही माझ्या खिशात बसणार आहे, म्हणजे माझ्या खिशात जेवढे पॉकेटमध्ये पैसे आहेत त्याच पॉकेटमध्ये पैसे आहेत तेवढ्यामध्ये भेटणारी गोष्ट ह्या मॉलमध्ये आहे. आणि हे एक माउथ मार्केटिंगसुद्धा बाहेर झालं आणि ती गोष्ट त्याने घेतलीसुद्धा जो टाइमपास करायला गेला होता. फॅशनच्या दुनियेतील प्रत्येक गोष्ट ही झोडिओमध्ये मिळते, अगदी इनरवेअरपासून ते रुमालापर्यंत. म्हणजे तुम्हाला जी ब्रँडेड गोष्ट हवी ती सर्व गोष्टी झोडिओमध्ये ठेवल्या गेल्या. तुम्हाला सांगायला मला खूप प्राऊड फील होते की आत्ताच्या वेळेला झोडिओचे 42 सिटीमध्ये 298 स्टोर्स आहेत. आणि ही एक प्राऊड फील करण्यासारखी गोष्ट आहे की आपलं टाटाचं प्रोडक्ट एवढं मोठं होतं आहे, जे सर्वसामान्यांचा एकदम ग्राउंड फ्लोअर ग्राउंड लेवलला येऊन विचार करतं. 2020 डेटा ॲनालिस्ट केलेला होता त्यावेळी हे दिसून आलं की ट्रेंड या कंपनीचा जेवढा रेव्हेन्यू होतो 100% 13% हे पैसे झोडिओ कमवत. सर्वसामान्यांचा विचार करून आणि मार्केटचा पूर्णपणे अभ्यास करून उतरलेलं झोडिओ यांनी सर्वांच्या हृदयावर तर जिंकलंच, पण त्याने स्वतःची एक नवीन व्हॅल्यू क्रिएट केली. हा झाला पूर्णपणे टेक्नॉलॉजी ॲनालाइज आणि खूप सारा अभ्यास केल्यानंतरचा एक, म्हणजे तुम्हाला भेटलं उत्तर किंवा एक आउटपुट. पण कन्झ्युमर म्हणून तुम्हाला झोडिओबद्दल काय वाटतं, ह्या टाटाच्या प्रोडक्ट टाटाच्या अंडर येणारं झोडिओ, टाटाच्या अंडर येणारं ट्रेनी कंपनी आणि त्याच्या अंडर येणारे हे झोडिओ, याच्याबद्दल आणि ह्याच्या मार्केटमधील सर्व गोष्टींचा, त्याचप्रमाणे तिथं भेटणाऱ्या गोष्टींच्या क्वालिटींचा तुम्हाला काय वाटतं, कशा प्रकारे तुमचा रिप्लाय मला कळवा. मराठी भाषेला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि मराठीतील रिसर्च मला असेच अजून करण्यासाठी तुम्ही सपोर्ट कराल. आणि खाली दिलेले सबस्क्राईब बटन रेड आहे, ब्लॅक करून टाका, आग लावून टाका आणि लवकरात लवकर सबस्क्राईब 1K झाली पाहिजे. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.